हॅलो मैत्रिणींनो, परफेक्ट डिझाईनमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत की साध्या पॅन्टीची कटाई कशी करायची ते सांगणार आहे. तर चला करूया आपण कटाई कशी करायची. मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले पॅन्टवर माप कसं घ्यायचं, तर आता आपण कटाई करणार आहोत. तर चला बघूया. हे पहा, हे कपडा आहे, 2 मीटर कपडा आहे पॅन्टचा. तर हे आपण अशी घडी घातलेली आहे. हे पहा, आता याला आपण 4 पदरी केलेला आहे. तर हे पहा, प्रत्येक साध्या पॅन्टला असंच माप करायचं, कोणत्याही साध्या पॅन्टला. हे पहा, हे 4 पदर झालेलं आहे. तर आता प्रत्येकाचे पॅन्टचं कपड्याची रुंदी एवढीच असते. फक्त मोठं मटेरियल असलं, जास्त कपडा असला तर 21 भरती, नाही तर कोणाची बी 20च भरती. प्रत्येकाची घडी 20च येते. हे 4 पदरी घडी करावं लागते. हे 20 झालेले आहेत. आपले उंची आहे, हे पहा, वरती नेप्यासाठी 8.5 ठेवायचं आपल्याला आणि खालची उंची पकडायची आपल्याला 41. तर आपण 41 उंची घेतलेली आहे. हे पहा, वरती 8.5चा नेफा ठेवलेला आहे. वरी 8.5 सोडलेले आहेत आणि खाली 41 वर माप घेतलेला आहे. तर आपल्याला बॉटम घ्यायचा 8.5चा. ते आपण 8.5चा बॉटम घेणार आहोत. हे पहा, इथं 8.5चा बॉटमचं माप घ्यायचं आहे. आता इथं आपल्याला आणखीन एक पॉईंट करून घ्यायचं आहे. 8.5 पासून ते 41 पर्यंत हे बरोबर आलेलं आहे. आपण इथून रेष मारून घेऊया. अगदी सोप्या पद्धतीची आहे ही पॅन्टची कटाई. खूप सिंपल आहे. हे पहा, आता आपल्याला इथून 9.5 आपापल्या उंचीप्रमाणे असते, तर इथं आपण 9.5चं माप घेणार आहोत. हे पहा, इथं 9.5 झालं. हे पहा, आपण इथून इथपर्यंत जॉईन करणार आहे. इथपासून इथपर्यंत आणि इथून रेष मारून घेणार आहे. हे पहा, आपल्या पॅन्टचं माप घ्यायचं कसं ते झालेलं आहे. खूप सोपं आहे. हे पहा, हे बॉटम आहे आणि इकडं वरती नेप्याचं ठेवलेलं आहे आणि इथं आपण हे 9.5 घेतलेलं आहे. 10 किंवा 9.5, 9 असं 3 माप घ्यायचे आहे कोणते बी, तर आपण 9.5 घेतलेलं आहे. चला आपण कट करून घेऊया हे माप. हे पहा, आता आपल्याला राहिलेल्याचा नेफा बनवायचा आहे आणि ही पॅन्टची आपली कटाई झालेली आहे. याची जॉईंट करून घ्यायचं आहे. हे पहा, आपली पॅन्ट कट झालेली आहे. साध्या पॅन्टीची कटई आहे, ह्याला सलवार पण म्हणतात. हे पहा, आता आपल्याला राहिलेला आहे नेफा बनवायचा. तर नेफा आपल्याला शिवतावेळेस सांगावं लागेल, कारण ह्याला जॉईंट करून घ्यावं लागते. तर आपल्याला हे पुढच्या व्हिडिओमध्ये टाकते. हे नेफा कसा बनवायचा, सलवार कशी शिवायची ते सांगते. हे पहा, आपली कटई झालेली आहे. ही व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.